मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपने तमाम विधायकों और सांसदों के साथ अयोध्या दौरे पर गए हैं। मुख्यमंत्री के अयोध्या दौरे का कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने आलोचना की है। शनिवार को पत्रकारों से बात करते हुए पटोले ने कहा कि एक तरफ राज्य में कोरोना और बेमौसम बारिश का संकट छाया हुआ है, वहीं दूसरी तरफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या का दौरा कर तय कर रहे हैं। इससे पता चलता है कि उन्हें राज्य के लोगों की कितनी परवाह है। आणि वसुली करणारे आज चुकून सत्तेत आहेत, ते चुकीने बोललेले आहेत, आणि ज्यांनी कोणी म्हटलं रामाचं अस्तित्वाचा प्रश्न ते कोण आहेत त्याचा उल्लेख करावा, ज्या आज काँग्रेसमध्ये आहेत ते, कारण की आता खूप सारे भगवान श्रीरामाचा विरोध करणारी जी अनेक काँग्रेसमध्ये जी लोक होती ते सगळे भाजपमध्ये गेलेली आहेत। आता 60-65% खासदार जे लोकसभेमध्ये आहेत ते काँग्रेसचेच आहेत, ते आता भाजपमध्ये आहे, तिकडे गेलेत तर रामभक्त आणि इकडे राहिले तर रामभक्त नाही, ही जी भूमिका जी भाजपची दोगली भूमिका आहे ती स्पष्ट होते। भगवान श्रीरामाच्या नावाने पैसे वसूल करायचे, जनतेला लुटायचं, त्याच्या घामाचा पैसा श्रद्धेच्या नावाने लुटायचा, आणि ते पैसे कुठं टाकले त्याचा हिशोब द्यायचा नाही, अशा लोकांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये। राम भक्त कोण आहेत हे देशाच्या जनतेला माहीत आहे, राम भगवान श्रीरामाच्या नावाने लुटणारे कोण आहेत हे जनतेला माहिती आहे, त्याच्यामुळे फडणवीसांनी असं वक्तव्य करू नये।